पुढचे चार दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला गेला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणीच मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. मात्र रेड किंवा ऑरेंज अलर्ट मात्र देण्यात आलेला नाहीये. राज्यात यावर्षी पावसामुळे तब्बल 300 बळी गेलेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा तसंच पुराचा फटका बसला होता. यंदा राज्यात अतिवृष्टी पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 300 वर पोहोचली आणि यातले 213 बळी गेल्या आठवड्यातल्या पुराचे आहेत. तर 100 जखमींवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोकणातल्या 1205 गावांना या महापुराचा फटका बसलाय. सांगलीतल्या गावांमधलं आणि घरांमधलं पाणी आता अजूनही ओसरलेलं नाहीये. एकीकडे घरात सुद्धा पाणी आहे आणि शेतात सुद्धा पाणी आहे, त्यामुळे आता ग्रामस्थांचे हाल होत आहेत. अजूनही इथल्या ग्रामस्थांना बोटीतूनच प्रवास करावा लागतोय. महापुराला आता आठवडा उलटून गेलाय, तरी सुद्धा महाड आणि पोलादपूर तालुक्यातल्या 150 अधिक गावांना अजूनही वीज पुरवठा झालेला नाहीये. 65,000 अधिक ग्राहकांचे त्यामुळे हाल होत आहेत. तात्पुरती सुविधा म्हणून गोरेगाव फिडरवरून 15,000 ग्राहकांना वीज पुरवली जाते. पवना धरण आता ओव्हरफ्लो झालंय. धरणातून 3,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण हे 85% भरलंय. या धरणाचे 6 दरवाजे अर्धा फूट उघडून त्यावाटे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये 10 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. संगमनेर तालुक्याच्या साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात 31 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत स्वयंस्फूर्तीनं हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. इथल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरपंचांनी मिळून हा निर्णय घेतलाय. मुंबईला स्पुटनिक लस मिळणार नाहीये. मुंबई मनपानं डॉक्टर रेड्डीज लॅबशी खरेदी बोलणी आता थांबवली आहे. विशिष्ट वेळेत पुरेसा पुरवठा करण्यात कंपनी अयशस्वी ठरली आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय निविदांनंतर आता डॉक्टर रेड्डीजशी ही बोलणी अयशस्वी ठरली आहेत. 6 महिन्यांनी कोरोना लसींच्या किमती वाढणार आहेत. लसीच्या किमती वाढल्यावर केंद्रावर त्याचा आर्थिक बोजा पडणार आहे. याआधी कोविशिल्डच्या एका डोससाठी 200 रुपये तर कोवॅक्सिनच्या एका डोससाठी 206 रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. पण आता कोविशिल्डचा एक डोस 205 रुपये तर कोवॅक्सिनचा एक डोस 215 रुपये करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसात 613 मुलं कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर येते. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचं बोललं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येनं आता चिंता व्यक्त केलेली आहे. ग्रामीण भागात या बाधितांचं प्रमाण जास्त आहे. कोरोना जिनोमिक सिक्वेन्स एक चाचणी आता मुंबईत देखील होणार आहे. यासाठीची सगळी यंत्रसामग्री आता मुंबईत दाखल झाली. पुढच्या 2 दिवसात यंत्रसामग्री कोल्हापूर कस्तुरबा रुग्णालयामध्ये आणली जाईल. सध्या राज्यात फक्त पुण्यातल्या आयसीएमआर मध्ये या चाचण्या केल्या जातात. कोरोनाच्या बदलत्या रूपाची अचूक चाचणी करण्यासाठी जिनोमिक सिक्वेन्सिंग महत्वाचं ठरतं. केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असून मागच्या 3 दिवसात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढली आहे. दररोजच्या देशाच्या कोरोना रुग्णसंख्येच्या तुलनेत केरळची रुग्णसंख्या 50% इतकी आहे. त्यामुळे केरळमध्ये 31 जुलै आणि 1 ऑगस्टला संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 6 सदस्यीय टीम केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ही टीम राज्य सरकारसोबत कोरोना नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये आता ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलंय. आर्थिक दुर्बल घटकाला सुद्धा 10% जागांचा लाभ होणार आहे. आरक्षण लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं गुरुवारी घेतला. चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2021-22 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिका 5 ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवणार आहे. प्रदूषण मापकांवरील हवेच्या शुद्धतेची पातळी मोजून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई प्रदूषणमुक्त, स्वच्छ, सुंदर होण्यास हातभार लागणार आहे. चिखलदरामधील प्रसिद्ध भीमकुंड धबधबा अक्षरशः पर्यटकांना मोहित करून टाकतोय. भीमकुंड या पॉईंटवर तब्बल छोटे मोठे असे 4 ते 5 धबधबे आहेत. सध्या सभोवताली सगळीकडे हिरवाई दिसतीये आणि या हिरवाईत पांढऱ्या शुभ्र पाण्याने वाहणाऱ्या धबधब्यांची दृश्य अनिल गेडा यांच्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी पुन्हा खुली करण्यात आली आहे। कोरोनाचे सर्व नियम पाळून चिखलदरामधून पर्यटकांना आता जाता येणार आहे। अर्थात त्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल मात्र निगेटिव्ह असणे आवश्यक असणार आहे। प्रवेशावेळी पर्यटकांचं थर्मल स्कॅनिंग सुद्धा केलं जाईल। शनिवारी आणि रविवारी मेळघाटची ही जंगल सफर बंद असेल। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC कडून राज्यातील काही निवडक पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे। पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आता पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी MTDC ने पुढाकार घेतलाय। शिवाय यामुळे देशी परदेशी पर्यटक आकर्षित होऊन पर्यटन क्षेत्रात कोरोनामुळे आलेली मरगळ कमी होण्यास सुद्धा मदत होईल। मुंब्रा बायपासवर पडलेल्या भगदडामुळे नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेला येणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। त्यामुळे महापेठ ते ऐरोली या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। केवळ हलक्या वाहनांनाच मुंब्रा बायपासवरून वाहतूक करण्यासाठी आता परवानगी देण्यात आली आहे। चित्रपटात लीड रोल देतो त्या बदल्यात मुंबईतल्या नवोदित अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या चार परप्रांतीय निर्मात्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चार चित्रपट निर्मात्यांची नावं आहेत। एका नवोदित अभिनेत्रीकडे त्यांनी कामाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली होती। या अभिनेत्रीनं मनसेच्या चित्रपट सेनेकडे त्याविषयीची तक्रार केली आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या निर्मात्यांना मनसे स्टाईल धडा शिकवला। FDA ने अमेझॉन आणि फ्लिपकार्टला नोटीस बजावली आहे। गर्भपाताची औषधं ऑनलाईन विकल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं देण्यात आल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे। विरारमध्ये ICICI बँकेच्या शाखेवर गुरुवारी रात्री दरोडा घातला। बँकेच्या माजी मॅनेजरनं साथीदाराच्या मदतीनं हा दरोडा घातला। बँकेतील रोख रक्कम आणि सोनं लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी त्यांना रोखणाऱ्या बँकेतील महिला कॅशियर आणि असिस्टंट मॅनेजरवर आरोपींनी चाकूनं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी यांचा जागीच मृत्यू झालाय तर कॅशियर जखमी झाल्यात। नागरिकांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये सिने स्टाईलनं 22 लाखांची रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या 12 तासात अटक केली आहे। विशेष म्हणजे या चोरीचा मुख्य सूत्रधार गाडीचा चालकच निघालाय। व्यापाऱ्यांकडून धानाचे पैसे घेऊन परतणाऱ्या लोकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून हा दरोडा घालण्यात आला होता। लाल मातीतली कुस्ती म्हणजे